राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यापासूनच त्यांच्यावर जाहिरातींच्या खर्चावरून मोठ्या प्रमाणात टीका होते. त्यामध्येच आता त्यांच्या आणखी एका खर्चाची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी मागितलेल्या माहितीमध्ये शिंदे सरकारच्या खर्चाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काय आहे ही धक्कादायक माहिती हे जाणून घेऊ आजच्या लेट्सअप विशेष सोपाच्या माध्यमातून. माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासूनचा खर्च माहिती अधिकार अंतर्गत मागितला होता. यामध्ये विमान प्रवास, निवासी खर्च आणि चहापानाचा खर्चाचा समावेश आहे. ही माहिती मागवल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाकडून या प्रश्नावरती उत्तर देण्यात आले. त्यामुळे जाणून घेऊ शिंदे सरकारचा 7 महिन्यांमधील एकूण खर्च किती झाला आहे. यामध्ये सामान्य प्रशासन विभागाकडून सह्याद्री अतिथीगृह, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेला वर्षा बंगला, त्याचबरोबर मुख्यमंत्री कार्यालयातील चहा पान आणि खाण्यावरील झालेल्या खर्चाची माहिती दिली आहे. यामध्ये सह्याद्री अतिथीगृहावर 9 ते 16 ऑगस्ट या काळामध्ये 91,500 रुपये एवढा खर्च करण्यात आलाय. तर इकडे मुख्यमंत्री कार्यालयामध्ये 22 जुलै 2022 ते 20 सप्टेंबर पर्यंतचा खर्च आहे 3,49,929 रुपये. पण या सगळ्यांमध्ये वर्षा बंगला म्हणजेच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या ठिकाणी सर्वाधिक खर्च करण्यात आलाय. तर यावेळी वर्षा बंगल्यावर 1 जुलै ते 31 ऑक्टोबर या काळामध्ये तब्बल 2,38,34,958 रुपयांचा खर्च करण्यात आलाय. आणि हा खर्च केवळ खानपानावर करण्यात आल्याचं समोर आलंय. तर माहिती अधिकारांतर्गत ही माहिती समोर आल्यानंतर विरोधकांसह सोशल मीडियावर या सरकारवरती जोरदार टीकास्त्र सोडलंय. त्याचबरोबर एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या भाषणांमध्ये हे लोकांचं सरकार असल्याचं सांगतात, मात्र दुसरीकडे त्यांच्याच निवासस्थानी कोट्यवधींच्या जेवणावळी उठवल्या जात आहेत. महाराष्ट्राचे जे शिंदे सरकार आहे यांनी काही दिवसांपूर्वी जाहिरातींसाठी 7 महिन्यात 42 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती मला माहिती अधिकारात प्राप्त झाली होती. आता काही दिवसांपूर्वी धक्कादायक दुसरी एक मला माहिती अशी मिळाली की फक्त 3 महिन्यामध्ये या शिंदे सरकारने त्यांच्या शासकीय निवासस्थान, मुख्यमंत्र्यांचं जे वर्षा निवासस्थान आहे, तिथं जेवण खानापानासाठी 2,38,00,000 रुपयांची उधळपट्टी केल्याचं दिसत आहे. त्याचसोबत चहा कॉफी या गोष्टींसाठी सह्याद्री अतिथीगृहावरती 8 दिवसात 91,000 रुपयांची उधळपट्टी या लोकांनी केलेली आहे. त्याचसोबत चहा, थंड पेय या गोष्टींसाठी 3,49,000 रुपयांची उधळपट्टी शिंदे सरकारने केल्याचं दिसत आहे. म्हणजे हे नेमकं सरकार उधळपट्टी सरकार आहे का जनहिताचं सरकार हे कळायला मार्ग नाही. कारण 3 महिन्यात 2,38,00,000 रुपये नुसतं हे भोजनासाठी घालत असतील तर ही खूप धक्कादायक आणि गंभीर अशी गोष्ट आहे. या अगोदर देखील शिंदे फडणवीस सरकारच्या जाहिरातींवरील खर्च हा देखील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी समोर आणला होता. तो देखील अशाच प्रकारे कोट्यवधींचा खर्च होता. त्यावेळी माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार शिंदे फडणवीसांच्या सरकारचा जाहिरातीवरील खर्च होता तब्बल 42,44,00,000 रुपये एवढा. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारच्या खर्चाची सरासरी काढल्यास हा खर्च दिवसाला जवळपास 19,74,000 रुपये एवढा निघतो. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या पैशातून होणारा हा खर्च आणि ही एवढी मोठी उधळपट्टी यावर आता तरी सरकारकडून अंकुश लावला जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर मंडळी, आजच्या या विषय सोपाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.